नमस्कार, कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आज पळया आयचे खबरो। कारवार केरवडी श्री दुर्गादेवीची जात्रा उत्साहात साजरी झाली। कारवार तालुक्याच्या केरवडी गावची प्रसिद्ध अशी श्री दुर्गादेवीची कार्तिक जात्रा आज उत्साहात झाली। सांजेचे 4:30 वाजताना देवळाकडच्या पालखी वनाकडे प्रस्थान जाता, वैताना वाटेर अश्वत्थ कट्ट्याकडे थांबून पुढे गुत्याकडे ठराविक कुटुंबाले श्री सुधाकर शेठ आणि बोगुळ निवासी श्री चंद्रकांत नाईक हेमगेल्या कुटुंबालो वार्षिक भक्तालो मान स्वीकारन पालखी वनाकडे वयता। थंय वर्ष पद्धतीप्रमाणे पूजा अर्चा जावन वनभोजनाचो कार्यक्रम जाता। पालखी वनातल्या येताना भक्ताल्या तोंडात आरती स्वीकारली जाता आणि दुर्गादेवी देवळात 5 प्रदक्षिणा घालन पालखेतली उत्सव मूर्ती देवळात विराजमान जाऊन पूजा जाऊन तीर्थप्रसाद झाल्यानंतर सवंग नाचवचो कार्यक्रम झाल्यानंतर मनोरंजनाचो कार्यक्रम जाता। दुसरे दिवस दहीकालो सादर जाता। दहीकाल्याक सकाळी तुळाभार उटी स्वीकारतात। सांजेर 5 वाजल्यानंतर पालखी काळी न्हयत स्नानासाठी वचून येता। पूजा झाल्यानंतर या कार्तिक जात्रेची सांगता जाता। शिर्शी तालुक्यात येड्डळी ग्रामपंचायत व्याप्तीत वाघाले पावलांचे शाप। शिर्शी तालुक्याच्या येड्डळी ग्रामपंचायत व्याप्तीत वैल करसोळी रस्त्यात बुधवार सकाळी वाघाले पावलाचे शाप नजरे पडले। नंतर ह्या गावात एक भयाचे वातावरण निर्माण झालं। गावाचे लोक बागायती कामा वेताना हे पावला शाप पळल्यानंतर ही खबर गावभर झाली। ही वाघीण असा आणि आपल्या पोराबरोबर या वाठारात फिरता। आता शाळे कॉलेजात वयची पोरा बायला गावचे सगळे लोक आता रात्रीन बाहेर पडूक आणि कामावल्यान येऊक भिवून पडलात। तसेच लागीच्या तारगळ ग्रामपंचायतीच्या बाबतीत बी अशीच घटना घडली असा। तरी वाईल्या घटनेबद्दल त्या ग्रामपंचायतीच्या अधिकारी लोकांना रान खात्याच्या लोकांक या जनावरांना बंदोबस्त जातीतले बेगी करा ही विनंती केली असा। हुबळी अंकोला रेल्वे मार्गात हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। कारवार उत्तर कन्नड जिल्ह्याच्या अंकोला ते हुबळी रेल्वे मार्गात बेंगळूर हायकोर्टान हिरवा कंदील दाखवलो। हेजेन त्या भागाच्या सार्वजनिकाली खूप दिवसापासूनची मागणी जवळजवळ पूर्ण झाल्याचं जम झाला। ही खबर कारवार अंकोला क्षेत्राच्या करावळी तसेच घाटावेल्या जनतेला निराशेचा सूर पैस जाऊन नवीन चैतन्याची पालवी फुटली म्हणू हरकत ना। बेंगळूर हायकोर्टाचे न्यायाधीश श्री ऋतुराज अवस्थी आणि शंकर मुगदुम या विभागीय पीठान या अंकोला हुबळी रेल्वे मार्गाच्या हितासक्ती अर्जाचे विचार विनिमय करून या रेल्वे मार्गान वन्यजीवाचेर जावच्या परिणामाचे सर्वे करचे आदेश दिला। अभिवृद्धी जाऊ जाय त्याचबरोबर वन्यजीवीले रक्षण जाऊ जाय म्हण रेल्वे मार्गाच्या परिणामाचे अध्ययन करून वन्यजीवीचे संरक्षणाचे क्रम घेऊ जाय असं त्यांनी आदेश दिला। रेल्वे मार्गाच्या अभिवृद्धीसाठी सहभागी झालेल्या सगळ्या आंदोलनकाराले यश असा असे सार्वजनिकाला अभिप्राय असा।
उत्तर कन्नड जिल्हा एमएलसी निवडणूक प्रचाराक बीजेपी सांसद श्री अनंतकुमार हेगडे गैरहजर किद्याक हेजे कारण तेमी दिला। कारवार उत्तर कन्नड जिल्हा एमएलसी निवडणुकीक बीजेपी अभ्यर्थी श्री गणपती उळेकर हेमी घोषित झाल्यानंतर नामपत्र दाखल ते आजपर्यंत सांसद अभ्यर्थीच्या वतीन प्रचाराक हजर रावला। हेजेर खूपशे मीडियाचेर तर्कवितर्क झाले जाल्यार या विषयाचे सांसद श्री अनंतकुमार हेगडे हेमी स्पष्टीकरण दिला की एमएलसी निवडणूक घोषणा झाल्यानंतर पूर्वनिगदित कार्यक्रम ठरेल आशिल्यान बेंगलोर मैसूर आणि तमिळनाडूच्या प्रवासात आशिल्यान तसेच 29 नोव्हेंबराक संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यान तितूत भाग घेऊसाठी व्यस्त आशिल्यान बीजेपी पक्षाच्या अभ्यर्थी वतीन मत प्रचाराक येऊ मेळले ना। म्हण जिल्ह्याच्या बीजेपी पक्षप्रमुखाक कळेला आणि गणपती उळेकर हेमका बहुमतान निवडून हाडची सामूहिक जबाबदारी घेऊची विनंती केला आणि उळेकर निश्चित निवडून येतले असं त्यांनी विश्वास व्यक्त केला। आता जिल्ह्याचे बीजेपी शासक पालकमंत्री आणि इतर बीजेपी प्रमुख मतप्रचाराची जबाबदारी घेऊन श्रम घेतात असे त्यांनी स्पष्टीकरण दिला। पोस्ट खात्यातले पैसे जम न करता स्वतःक वापरले सिद्ध झाल्यान पोस्ट मास्टराक 2 वर्षे सजा। होन्नावर उत्तर कन्नड जिल्ह्याच्या होन्नावर तालुक्याच्या होसाड पोस्ट ऑफिसात ब्रँच पोस्ट मास्टर म्हणून काम करच्या श्री महाबळेश्वर उर्फ रवी भंडारी हेमी सेवेत असताना पोस्टात ठेवणी दवरिले पैसे जम कन घेऊन फक्त पासबुकार नमूद कन दिलून पोस्ट खात्याच्या दाखल्या दाखल करत असताना त्या पैशाचं स्वतः वैयक्तिक कामाक वापरून खातेदाराक फसवील घटना घडली। अशी तऱ्हेची 5 जणांनी तक्रार करून त्याची न्यायालयीन चौकशी जाऊन आरोप साबित झाल्यान ज्येष्ठ सिव्हिल आणि जेएमएससी न्यायालयाचे न्यायाधीश श्री कुमारजी हेमी आरोपीक 2 वर्ष सजा आणि 2000 रुपये दंडाची शिक्षा फरमायली। 2006 सालात तक्रारदार सुभद्रा नाईक गणपती गौडा मादेवी नाईक करियम्मा गौडा हेमी आपले जम केले पैसे गोलमाल झाला म्हणून पोलीस तक्रार केली। PSI रेवती आणि व्यंकप्पा नाईक हेमी तपास करून हे प्रकरण न्यायालयात धाडिले। सरकारातर्फे ॲडव्होकेट व्यंकटेश के गौडा हेमी काम पळले। इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोपता। व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करच्याक विसर नकात। कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।